नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज। पाहूयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी। पिस्टल बाळगल्याप्रकरणी दरोडा विरोधी पथकाने एका तरुणाला अटक केली। ही कारवाई बुधवारी दिनांक 24 रोजी रात्री 9:45 वाजण्याच्या सुमारास चाकण रोड आळंदी तालुका खेड या ठिकाणी करण्यात आले। वीरभद्र रघुनाथ देवज्ञ वयवर्ष 30 राहणार आळंदी असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे। त्याच्यासह राहुल सर्जन आणि अमोल साळवे या दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या प्रकरणी पोलीस अंमलदार सुमित देवकर यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। आळंदी घाटावर एक तरुण पिस्टल घेऊन आला असल्याची माहिती दरोडा विरोधी पथकाला मिळाली होती। त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून वीरभद्र देवज्ञ याला ताब्यात घेतले। त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे एक पिस्टल आणि 2 जिवंत काडतुसे असा 41,000 रुपयांचा ऐवज आढळून आला। पोलिसांनी पिस्टल आणि काडतुसे जप्त केले। आरोपी वीरभद्र याने पिस्टल राहुल सर्जन आणि अमोल साळवे यांच्याकडून विकत घेतली असल्याचं तपासात समोर आल्यानं त्या दोघांच्या विरोधात देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तर आळंदी पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत। जनावरे वाहतूक करण्याचा कोणताही परवाना न घेता त्यांची वाहतूक केल्याप्रकरणी दोघांच्या विरोधात चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ही कारवाई आंबेठान चौक चाकण या ठिकाणी करण्यात आली। सय्यद साजिद अली अकबर अली वयवर्षे 42 राहणारा निगडे, सादिक गफर वेपारी वयवर्षे 52 राहणार जुन्नर अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत। पौष पौर्णिमेनिमित्त कनेरसर तालुका खेड या ठिकाणी यात्रोत्सव सुरू झाला आहे। त्यानिमित्ताने बैलगाडा शर्यतीस आज प्रारंभ झाला। घाटाचे उद्घाटन दलित पॅंथरचे प्रदेशाध्यक्ष सुखदेव सोनावणे, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा निर्मला पानसरे, भाजपचे अशोकराव टापरे यांच्या उपस्थितीमध्ये झाली आहे। 400 गाडे यात्रेमध्ये सहभागी झाले असल्याचं यात्रा कमिटीचे मोहनराव दौंडकर यांनी सांगितले। खेड तालुक्याच्या पूर्व भागात चाकण शिक्रापूर रस्त्यावर काही शेतकऱ्यांनी वेगवेगळ्या पद्धतीचे बाजरीचे पीक घेतले आहे। या बाजरीपासून त्यांना 2 ते 3 फूट लांब कणीस मिळत आहे। हायब्रिड बाजरीच्या बियाण्याची उत्पादित कणसे हे येणाऱ्या जाणाऱ्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे। आकाराने 2 फूट एवढी लांब कणसे कुतूहलाचा विषय ठरत आहेत। सरकारी शिक्षणाला जाणून बुजून बदनाम करण्यात आला आहे, त्यामागे मोठी लॉबी आहे। शिक्षणाचे संपूर्ण खासगीकरण होणे हे धोक्याचे असून ते करणारे गुन्हेगार आहेत असे मत भोरा कादंबरीचे लेखक JNU विद्यापीठाचे प्राध्यापक शरद बाविस्कर यांनी व्यक्त केले। राजगुरुनगर येथील परिवर्तन मंचच्या वतीने रविवारी त्यांचे व्याख्यान आणि मुलाखतीचा कार्यक्रम पार पडला। डॉ शीतल खिस्मतराव आणि डॉ हनुमंत भवारे यांनी त्यांची मुलाखत घेतली। चाकण नगरपरिषदेच्या माध्यमातून मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने मागास आयोगाच्या निर्देशानुसार सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे। चाकण पालिकेचे मुख्याधिकारी संदीप छिद्रावार यांनी दिलेल्या सूचनेनुसार नगरपरिषद कर्मचारी आणि अधिकारी हे चाकण शहरात घरोघरी जाऊन मराठा आरक्षण सर्वेक्षणचे काम करत आहेत। दारोदारी जाऊन हे सर्वेक्षण होणार असून सर्वेक्षण अंतर्गत मराठा कुटुंब असलेल्या व्यक्तींना 180 प्रश्न विचारले जात आहेत। ऑनलाईन ही माहिती संकलित केली जात आहे। चाकण MIDC आणि मुंबई ते मराठवाड्याची सर्वाधिक अवजड वाहतूक होत असलेल्या चाकण ते शिक्रापूर दरम्यान शेलपिंपळगाव तालुका खेड येथील 50 वर्षांहून अधिक काळातील जुना पूल धोकादायक झाला आहे। याच पुलाच्या दोन्ही टोकांना धोकादायक वळणे सुद्धा आहेत। या रस्त्यावर खूप मोठ्या प्रमाणावर अवजड वाहतूक होत असते, त्यामुळे येथील प्रवास अपघातांना निमंत्रक ठरत आहेत। चाकण ते शिक्रापूर दरम्यानच्या 28 किलोमीटर अंतराच्या रस्त्याचे बांधा वापरा व हस्तांतरित करा या तत्वावर चौपदरीकरण करून त्यावर चौपदरी उड्डाणपूल बांधण्याच्या कामाची 2,778.53 कोटी रुपयांची निविदा प्राधिकरणाने प्रसिद्ध केली आहे। निविदा प्रक्रिया सुरू झाली असल्यानं लवकरच हा अनेक वर्षांचा विषय देखील मार्गी लागेल अशी नागरिकांना आता अपेक्षा आहे। खेड तालुका मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी दैनिक सकाळचे पत्रकार गणेश फलके तर उपाध्यक्षपदी दैनिक लोकमतचे राजेंद्र मांजरे यांची निवड करण्यात आली आहे। तर पत्रकार परिषद प्रमुखपदी दैनिक सामना व पुणे लाईव्हचे ज्येष्ठ पत्रकार तुकाराम बोंबले यांची एकमताने निवड करण्यात आली। खेड तालुका पत्रकार संस्था संचलित खेड तालुका पत्रकार संघाची वार्षिक सभा राजगुरुनगर येथील शासकीय विश्रामगृहामध्ये पार पडली। यावेळी सर्व पदाधिकाऱ्यांची बिनविरोध निवड करण्यात आली। पत्रकार संघाचे नूतन कार्यकारिणी पुढील प्रमाणे: अध्यक्ष गणेश फलके, उपाध्यक्ष राजेंद्र मांजरे, सचिव शरद भोसले, खजिनदार विजय मुर्हे, कार्याध्यक्ष चंद्रकांत मांडेकर, सहखजिनदार तुषार मोडवे, सहकार्याध्यक्ष अशोक टिळेकर, सहसचिव रत्नेश शेवकरी, खेड तालुका पत्रकार परिषद प्रमुख तुकाराम बोंबले, सोशल मीडिया प्रमुख प्रफुल्ल टंगसाळे, सतीश आगळे, प्रसिद्धी प्रमुख आदेश टोपे यांची निवड करण्यात आली आहे।
पत्रकार संघाचे कायदेशीर सल्लागार म्हणून ॲडव्होकेट निलेश गडपाटील यांची निवड करण्यात आली आहे. तर सल्लागारपदी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष राजेंद्र सांडभोर, एकनाथ सांडभोर, कोंडीभाऊ पाचारणे, अविनाश दुधवडे, रुपेश बुट्टे पाटील, नंदकुमार मांदळे, ए पी शेख या पदाधिकाऱ्यांच्या निवडी करण्यात आली असल्याचं पत्रकार संघाकडून सांगण्यात आलं आहे. तालुका पत्रकार संस्था खेड संचलित खेड तालुका पत्रकार संघाची दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील नवीन एक वर्षाकरता कार्यकारिणी नियुक्त करण्यात आलेली आहे. राजगुरुनगर खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकणच्या सभागृहामध्ये या ठिकाणी आम्ही सर्व उपस्थित सभासद असतील किंवा काल झालेल्या बैठकीमध्ये राजगुरुनगर येथे झालेल्या बैठकीत राजगुरुनगर भागातील पत्रकार असतील. सर्वानुमते या ठिकाणी खेड तालुका पत्रकार संघाची नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आलेली आहे. या नवनिर्वाचित जाहीर कार्यकारिणीमध्ये मी सर्वांचा नामोल्लेख करतो की अध्यक्षपदी दैनिक सकाळचे पत्रकार गणेश फलके यांची अध्यक्ष म्हणून सर्वानुमते निवड करण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे उपाध्यक्ष म्हणून दैनिक लोकमतचे पत्रकार राजेंद्र मांजरे, सचिव म्हणून दैनिक लोकमतचे म्हाळुंगे येथील पत्रकार शरद भोसले यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. खजिनदार म्हणून विजयराव मोरे असतील. कार्याध्यक्ष म्हणून चाकणचे दैनिक लोकमतचे पत्रकार चंद्रकांत मांडेकर यांची निवड करण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे सहखजिनदार म्हणून तुषार मोडवे, सहकार्याध्यक्ष म्हणून अशोकराव टिळेकर, सहसचिव म्हणून रत्नेश शेवकरी या सर्वांची कार्यकारिणी म्हणून पदाधिकारी म्हणून निवड करण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे या कार्यकारिणीमध्ये जे जुने अनुभवी आणि माजी अध्यक्ष आहेत पत्रकार संघाचे यांची सर्वांची कार्यकारिणी सदस्य म्हणून निवड करण्यात आलेली आहे. एकनाथराव सांडभोर आहेत, राजेंद्रजी सांडभोर आहेत, कोंडीभाऊ पाचारणे, अविनाशराव दुधवडे, रुपेश बुटे पाटील आणि नंदकुमार मांदळे या सर्व ज्येष्ठ पत्रकारांची आणि ज्यांनी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष म्हणून काम केलेलं आहे या सर्वांची सल्लागार म्हणून निवड करण्यात आलेली आहे. तर कार्यकारिणी सदस्य म्हणून गणेशराव आहिरकर, भानुदास पराड, सतीशराव आगळे, कुंडलिकराव वाळुंज, ए पी शेख आणि संतोषराव फडके या सर्वांची कार्यकारिणी सदस्य म्हणून खेड तालुका पत्रकार संघाच्या झालेल्या वार्षिक बैठकीमध्ये निवड करण्यात आलेली आहे. तर सोशल मीडिया प्रमुख म्हणून प्रफुल्ल टंगसाळे यांची निवड करण्यात आलेली आहे. प्रसिद्धी प्रमुख म्हणून आदेशराव टोपे, पत्रकार परिषद प्रमुख म्हणून तुकारामराव बोंबले आणि कायदेशीर सल्लागार म्हणून ॲडव्होकेट निलेशराव कडपाटील या सर्वांची खेड तालुका पत्रकार संघाच्या पुढील एक वर्षासाठी निवडण्यात आलेल्या कार्यकारिणीमध्ये पदाधिकारी, कार्यकारिणी सदस्य, सल्लागार म्हणून सर्वानुमते निवड करण्यात आली. 2024 रोजी खेड तालुका पत्रकार संघाच्या रजिस्टर संघाची कार्यकारिणी या ठिकाणी निवडण्यासाठी विशेष बैठक आयोजित केली होती आणि या बैठकीमध्ये आमच्या खेड तालुका पत्रकार संघाचे नवनिर्वाचित अध्यक्ष म्हणून गणेश फलके यांची निवड झालेली आहे. त्याचबरोबर उपाध्यक्षपदी राजेंद्र मांजरे आणि सचिवपदी शरद भोसले यांना या ठिकाणी सर्वांच्या चर्चेतून संधी मिळालेली आहे. रजिस्टर्ड खेड तालुका पत्रकार संघाची नवनिर्वाचित कार्यकारिणी नुकतीच जाहीर झालेली आहे. या कार्यकारिणीच्या सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना मी हार्दिक अशा शुभेच्छा देतो आणि त्यांना पुढील कामासाठी सुयश चिंतितो. पत्रकार संघाच्या माध्यमातून अनेक वेगवेगळी कामे आणि पत्रकारांच्या हिताचे निर्णय त्यांनी घ्यावेत अशी त्यांच्याकडून अपेक्षा व्यक्त करतो. तसेच पत्रकारांसाठी त्यांच्या हिताच्या फायद्याच्या अनेक योजना या कार्यकारिणीने राबवाव्या आणि एकंदरीत पत्रकार संघ यापुढे अतिशय जोमाने हे काम करील. सर्व पत्रकारांना सामावून घेऊन अतिशय समजुतीने आणि एक टीमवर्क म्हणून हा संघ पुढे जाईल अशी मला आशा आहे आणि अशीच अपेक्षा मी पदाधिकाऱ्यांकडून बाळगतो. धन्यवाद. मागील काही दिवसांत ढगाळ वातावरण, थंडी, ऊन आणि अवकाळी पाऊस असा वातावरणाचा क्रम चालू आहे. अशातच आंब्याला मोहर येण्यास सुरुवात झाली आहे. सुरुवातीच्या अवस्थेत आंब्यावरील मोहरावर किडींचा आणि रोगांचा प्रादुर्भाव देखील दिसून येत आहे. काही झाडांना चांगला मोहर देखील पाहावयास मिळत आहे. मात्र यंदाच्या वातावरणातील बदलाने आंब्याच्या उत्पन्नात देखील घट येण्याची शक्यता शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे. खेड तालुक्यातील मलघेवाडीत राज्यस्तरीय भजन स्पर्धा संपन्न झाल्या. जय मल्हार मित्रमंडळ मलघेवाडी आयोजित भव्य राज्यस्तरीय भजनी स्पर्धेत 55 नामांकित भजनी मंडळांनी सहभाग नोंदवला. भजनी स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून भजनी संच उपस्थित होते. गेली 33 ही स्पर्धा चालू आहे. या स्पर्धेमध्ये पीरसाहेब प्राध्यापक भजनी मंडळ, निरगुडसर मेंगडेवाडी, तालुका आंबेगाव या संचाला भजन सम्राट म्हणून बहुमान मिळाला.
25 जानेवारी 2024 रोजी राष्ट्रीय मतदार दिनानिमित्ताने खेड आळंदी विधानसभा मतदारसंघात मतदार आणि मतदान जनजागृती करण्यात आली. खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे साहेबरावजी बुट्टे पाटील महाविद्यालय राजगुरुनगर यांच्या संयुक्त विद्यमाने राजगुरुनगर शहरामध्ये रॅली काढण्यात येऊन राष्ट्रीय मतदार दिन साजरा करण्यात आला. यावेळी प्रांताधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी जोगेंद्र कटारे, तहसीलदार तथा सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी प्रशांत बेडसे, नोडल अधिकारी तथा गट शिक्षण अधिकारी अमोल जंगले आदी उपस्थित होते. समाज, भाषा यांच्या विचारांच्या प्रभावाखाली न येता किंवा कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता निर्भयपणे मतदान करू. जय हिंद. खेड तालुक्यातील ग्रामपंचायत वापगाव यांच्या वतीने मकर संक्रांतीनंतर रथसप्तमीपर्यंत साजरा केल्या जाणाऱ्या हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाचे आयोजन गावात करण्यात आले होते. यास मोठा प्रतिसाद मिळाला. मतदारांची पहिली पिढी निर्माण करायचं काम कोणी करायचंय तर प्रत्येक स्त्रीनं. चाकण शिक्षण मंडळाचे कला वाणिज्य महाविद्यालय चाकण व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या वतीने बाबासाहेब जयकरी व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले. खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या 9 वर्षाचे दिनदर्शिकेचे प्रकाशन राजगुरुनगर येथे बाजार समितीच्या सभागृहात आमदार दिलीप मोहिते यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. या कॅलेंडर प्रकाशन संचालकाच्या मासिक सभेत सभापती कैलास लिंभोरे, उपसभापती विठ्ठल वनघरे यांच्यासह संचालक उपस्थित होते. खेड तालुक्यातील वाकडवाडीला लाल किल्ल्यावर प्रजासत्ताक दिन सोहळ्यासाठी VIP मान मिळणार आहे. देशाच्या या सोहळ्यासाठी महाराष्ट्रातील टॉप 25 सोसायट्यांचे प्रतिनिधी विशेष निमंत्रित असून त्यामध्ये वाकडवाडीचे चेअरमन सतीश पवळे यांना प्रजासत्ताक दिन समारंभासाठी लाल किल्ल्यावर जाण्याची संधी मिळाली आहे. कोहिंडे बुद्रुक तालुका खेड येथे राष्ट्रीय मतदार दिवस साजरा करण्यात आला. पाईट व्यापारी असोसिएशन यांचे वार्षिक स्नेह संमेलन मंगळवार दिनांक 23 जानेवारी 2024 रोजी रामगिरी बाबा लॉन्स मंगल कार्यालय पाईप येथे पार पडले. याप्रसंगी मावळते अध्यक्ष विठ्ठल करंडे व कमिटीने नवनियुक्त अध्यक्ष जितेंद्र मेहेंदळे व पदाधिकारी आणि व्यापारी उपस्थित होते. सर्व सभासद बांधव आहेत, ते सगळे आज एकमताने या ठिकाणी हजर झालेले आहेत. अयोध्येतील श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त श्रीराम प्रतिमा पूजन चाकण येथील सुप्राश हॉस्पिटलमध्ये करण्यात आले. त्याचप्रमाणे यावेळी नागरिकांना मोफत आरोग्य तपासणी आणि सवलतीच्या दरात विविध आरोग्य तपासणी सेवा देण्यात आल्याची माहिती चाकण डॉक्टर असोसिएशन सचिव व सुप्राश हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर प्रशांत शेलार यांनी पुणे लाईव्ह न्यूज सोबत बोलताना दिली. खेड तालुक्यातील होलेवाडी ग्रामपंचायत यांच्या वतीने स्वच्छता मोहीम राबवण्यात येत असून ग्रामपंचायत मीटिंगमध्ये कचरा टाकणाऱ्या मंडळींवर 1500 रुपये दंडाची कारवाई व फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा ठराव करण्यात आला. याबाबत होलेवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंचांनी काय सांगितले पाहूया. प्रथम नागरिक सरपंच या नात्याने मी सांगत आहे, सर्व लोकांना जाहीर आवाहन करत आहे, या बायपास ठिकाणी जो कचरा टाकेल त्याच्यावर अत्यंत कडक अशी कारवाई करण्यात येईल आणि दंड ठेवण्यात येईल. त्यामुळे लोकांना सर्वांना असं जाहीर आवाहन आहे की इथं कचरा टाकू नये. आवाहन करण्यात येत आहे तरी कोणीही अस्तव्यस्त कचरा टाकू नये असं ग्रामपंचायतच्या वतीने व ग्रामस्थांच्या वतीने सर्व कचरा धारकांना. बहुळ तालुका खेड ग्रामपंचायत उपसरपंचपदी संगीता प्रतापराव वाडेकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी लोकनियुक्त सरपंच अश्विनी साबळे पाटील यांच्यासह सदस्य उपस्थित होते. खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या राजगुरुनगर येथील कोरोना काळापासून बंद झालेला सायंकाळ नंतरचा भाजीपाला बाजार सुरू करण्यात येणार असल्याची माहिती सभापती कैलास लिंभोरे यांनी दिली. ठरवलंय की संध्याकाळचं सुद्धा या ठिकाणी 6 ते 11 वेळेत मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी पूर्वी जे मार्केट चालत होतं त्या पद्धतीने मार्केट सुरू करण्याचा आम्ही आज हा निर्णय घेत आहे. भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त 2 दिवसात कुंजरगड, कोथळे, भैरवगड, हरिश्चंद्रगड, कलाडगड, शिरपुंजे, भैरवगड आणि पाबरगड हे 6 गड किल्ले सर करीत आडवाटेशी तब्बल 54 किलोमीटरची पायपीट करीत टीम पॉइंट ब्रेक ॲडव्हेंचरच्या खेडमधील गिर्यारोहकांनी भारतीय तिरंग्यास मानवंदना दिली. खेड बाजार समितीतील विरोधी गटाच्या सर्व संचालकांनी आपले मानधन खेड तालुक्यातील सांगुर्डी जिल्हा परिषद शाळेसाठी दिले आहे. त्यांनी याबाबत काय सांगितले पाहूया. आमचे सभापती देखील कैलासराव लिंबोरे म्हणले किंवा माझाही भत्ता तुमच्यावर त्या ठिकाणी देत जा. आमच्या सगळ्या संचालक मंडळ चांगला जो उपक्रम घेतलाय आमच्या सगळ्यांची तालुक्यातून एवढीच अपेक्षा आहे
खऱ्या अर्थानं बाकी ज्या काही संस्था आहेत त्यांनी देखील असा पुढाकार घेऊन सर्वसामान्य जी माणसं आहेत त्यांना न्याय देण्याचं काम, सर्वसामान्य जो वंचित घटक आहेत त्यांना न्याय देण्याचं काम आणि ती प्रेरणा याच्यातून मिळाली पाहिजे, एवढीच आमची भूमिका आहे. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.